निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजस ठोंबरे. वज्रधारी सुपरफास्टमध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. अहिल्यादेवी जयंती निमित्त मल्हार आर्मी आयोजित भारतातील पहिला डिजिटल अहिला महोत्सव आयोजित. मल्हार आर्मीच्या वतीने डिजिटल अहिल्या महोत्सवाचे आयोजन. एक नाविन्यपूर्ण उपक्रम मल्हार आर्मी यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्या महासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात येत आहे. नाट्य स्पर्धा, नृत्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि तसेच धनगरी ओव्यांचे गायन अशा 4 वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धांसाठी जवळपास 1.5 लाखांहून अधिक रकमेचे बक्षीस मल्हार आर्मी या संघटनेतर्फे ठेवण्यात आलेलं आहे. कडेपूर येथे संपतराव देशमुख यांना अभिवादन. ग्रामपंचायतीमध्ये सोशल डिस्टन्सिंगद्वारे श्रद्धांजली. टेंबू योजनेचे जनक आणि पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय संपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त कडेपूर तालुका कडेगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये विनम्र अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळत श्रद्धांजली वाहण्यात आली. चिखलगोठण आणि निंबळक गावामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी पंचक्रोशी हायस्कूल झाले क्वारंटाईन सेंटर. चिखलगोठण आणि निंबळक गावांपासून 2 किलोमीटर अंतरावर असणारे श्री पंचक्रोशी हायस्कूल बोरगाव झाले क्वारंटाईन सेंटर. 6 मे पासून या ठिकाणी 16 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तमिळनाडू, उत्तर प्रदेश, पुणे या ठिकाणहून आलेल्या लोकांना पंचक्रोशी हायस्कूलवर संस्थात्मक क्वारंटाईन केलेले आहे. या ठिकाणी वेळोवेळी औषध फवारणी होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने किसान सन्मान दिनानिमित्त शेतकरी मोर्चा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने किसान सन्मान दिनाचे औचित्य साधून इनाम धामणी येथील शेतात हातात अवजारे घेऊन आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांच्यासह सहकाऱ्यांनी केले. हातात अवजारे घेऊन शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यात आला. यावेळी मला गर्व आहे शेतकरी असल्याचा. मी शेतकरी, मी जगाचा पोशिंदा. शेतकऱ्यांना कर्जमाफी, व्याजमाफी मिळालीच पाहिजे. शेतकऱ्यांना बी बियाणे, खते, अवजारे अनुदानावर मिळालीच पाहिजेत आदी घोषणा देण्यात आल्या. 34 मजुरांना घेऊन विटा आगाराची बस मार्गस्थ. विट्यात अडकलेल्या मध्य प्रदेशातील 34 मजुरांना घेऊन विटा आगाराची मोफत बस आज मार्गस्थ झाली. सदरची बस या मजुरांना मध्य प्रदेशाच्या सीमेवर सोडणार आहे. यासाठी विट्याचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी प्रयत्न करत मजुरांची सोय केली. तसेच तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी मजुरांच्या गावातील सरपंचांशी फोनद्वारे संपर्क करत त्यांना सीमेवर घेऊन जाण्याची विनंती केली. प्रहार जनशक्ती पक्षाकडून मजुरांना मोफत पासची सोय. विट्यात अडकलेल्या मजुरांना मोफत पास काढून देत त्यांना त्यांच्या गावाकडे पाठवण्यात आले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील सुतार यांनी विटे शहरात अडकलेल्या मजुरांचे मोफत ऑनलाईन पास काढून देत त्यांना झारखंडला जाण्यासाठी गाडी सोडण्यात आली. सुमारे 250 मजुरांचे पास प्रहारच्या माध्यमातून काढून देण्यात आले आहेत. विटा शहरातील तसेच आजूबाजूच्या गावातील बांधकाम कामगार जे लॉकडाऊनमुळे अडकलेले गेले 1.5 ते 2 महिन्यापासून अडकलेले आहेत त्यांना आज त्यांच्या मूळ गावी झारखंड येथे गिरीद जिल्ह्यामध्ये पाठवण्यासाठी श्री सुनील सुतार आपले प्रहारचे जिल्हाध्यक्ष यांनी मदत करून त्यांची एकत्रित करून यादी दिली होती. प्रशासनाने त्यांना ऑनलाईन परवानगी दिलेली आहे आणि आज हे जवळपास 35 व्यक्ती हे झारखंडला रवाना होत आहेत. त्यामुळे गेले 2 महिन्यापासून ते अडकून पडलेले होते. त्यांना मूळ गावी त्यांना सोशल डिस्टन्सिंग तसेच मास्क सॅनिटायझरचा वापर करून तसेच प्रवासादरम्यान कुठली अडचण होऊ नये सूचना देऊन ते आता रवाना होत आहे. त्यामुळं अजूनही कोणी इथं अडकलेले व्यक्ती असतील बिहार UP साठी देखील प्रशासनाने रेल्वेसाठी प्रपोजल पाठवलेलं आहे ते देखील मंजूर होईल आणि इतर कर्नाटक राज्यासाठी कोणी अडकलेले असतील तर त्यांना शासनामार्फत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून त्यांना देखील ST बसने जाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. तर मला हेच नागरिकांना अडकलेल्या नागरिकांना किंवा व्यक्तींना आवाहन करायचं असेल की आपण परवानगी घेऊन आपल्या मूळ गावी आपल्याला जाता येणार आहे. धन्यवाद.
विटे शहरात झारखंडचे कामगार अडकलेले होते, याबाबत आम्ही एसटी प्रशासनाकडे चौकशी केली असता एसटीचा जो दर होता आणि प्रवासी संख्या होती त्याच्यामुळे एसटीचा दर हा यांना न परवडणारा जो होता, त्याच्यामुळे आम्ही यांचा प्रयत्न करून प्रशासनाने आम्हाला त्या प्रशासनाला आम्ही तशी मागणी मागू की लोकांना ह्या एकत्रित जर व्यवस्थित परवानगी दिली तर हे कमी पैशात ज्या त्यांच्या घरी जातील अशा पद्धतीची सुविधा होईल, त्याप्रमाणे आम्ही त्या सर्व लोकांचे प्रहारच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्र करू आणि त्यांच्या आम्ही परवानगीसाठी प्रशासनाकडे त्यांचे फॉर्म भरून मोफत फॉर्म भरून दिले त्यांना सगळे आम्ही आणि त्या सगळ्याची सुविधा आम्ही देऊन त्यांना आज ह्या गाडीवाल्यांशी अरेंजमेंट करून दिलेली आहे आणि आज हे लोक आपल्या घरी झालेले आहेत. याच्यामुळे एक फायदा झाला आहे की लोकांना हा कमी खर्चात हा प्रवासाचा एक टप्पा उपलब्ध करून देण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहे. प्रशासनाला आमचं एक मत आहे की भले मोफत राहिलं तरी आपलं मोफत राहिलं तरी विकत किंवा वाज नेहमीच्या दरात जरी लोकांना सुविधा सुरू केल्या तरी लोक आपल्या आपल्या खर्चानं घरी जातील, ट्रान्सपोर्ट सुरू करावा ही एक आमची यातून एक मागणी. परवा रात्री छत्तीसगडला एक बस मजुरांना घेऊन गेली तर काल सकाळी झारखंडला एक ट्रॅव्हल्स रवाना करण्यात आली. यावेळी विट्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके उपस्थित होते. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of Shivprataap Academy Vita. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shivprataap Academy was the best decision. Shivprataap Academy mein mai yashasvi zalo, tumhi sudha yashasvi ho. Jeet tumhi saamchi.